सर बेस्टच्या ताफेमध्ये निलंबरी सारखे ओपन डेक बसेस असताना देखील गुजरात वरून अशा प्रकारे रॅली काढण्यात आलेली, काय सांगायचं? याच्यावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे. तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे, तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे. त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवरती अनेक मराठी लोक आहेत, त्यात शिवसेनेचीही लोक आहेत ना, त्या शिवसैनिक सुद्धा आहेत असं मी समजतो. त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेटपटूंचं आगमन होत आहे. रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही, पण बोरिवलीतला आहे तो. बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत, मुंबई इंडियनचे आहेत, पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय, काय दाखवू इच्छिताय? यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे. मुंबईच्या ताफ्यामध्ये, बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत, जर नसती तर बनवून घेतली असते का रात्रीमध्ये, एवढी मुंबईची क्षमता आहे. पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवताय का, की सबकुछ गुजरात. बनारसमध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो ह्यामुळेच. वाराणसीमधली सगळी ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये. आता प्रश्न संपलेला नाही, उत्तर संपलेलं नाही अजून. ही सगळी ठेकेदारी वाराणसीमधली गुजराती लोकांच्या हातामध्ये, लहान लहान अगदी प्लंबरपासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत, दुकानदारी, हॉटेल्स, त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. मोदी थोडक्यात बचावले आणि मुंबईतसुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे. मुंबईला, ही मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई सर्व काही आहे. मुंबईतलाच पैसा गुजरातला जातो आहे लक्षात घ्या, इथूनच लूट होते आणि तिकडे जाते आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, एक बस आली त्याच्यामुळे का फरक पडत नाही, पण ही वृत्ती दिसते. बोला. मंत्र्यांनी आरोप केले आहेत आदित्य ठाकरे यांना केमसेमध्ये बॅनर चालतील मात्र हे चालत नाही. ठीक आहे ना, आदित्य ठाकरे याच्यावर समर्थन द्यायला, उत्तर द्यायला समर्थ आहे. बरं, आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही, गुजराती भाषेशी भांडण नाही आहे. वारंवार आम्ही सांगितले आहे, मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी, मोदी शहांनी लावलेला आहे, आम्ही नाही लावला. आणि तो वाद नाही आहे, मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही. किंबहुना हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे, तुमची लक्ष्मी आमची सरस्वती यांची युती झाली तर आपण देशावर राज्य करू. केम छो वगैरे वगैरे आहेत ना, हे आता हे फालतू धंदे बंद करा. चाटुगिरी जी आहे भारतीय जनता पक्षाची ती आपण दाखवली आहे करून. पण ही वृत्ती आहे, मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागत आहेत, हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे.